सर्वप्रथम अर्धा किलो साबुदाण्याचा मिक्सरवर आपल्याला रवा करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा रवा एका परातीत घेऊन तो पाण्यामध्ये भिजवायचा आहे. त्यात मावेल तेवढं पाणी टाकायचं आहे. हा रवा मऊ होईपर्यंत त्यात पाणी टाकायचं आहे. साबुदाणा आधी बारीक करून मग तो मळल्याने साबुदाणा चिकट होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे चकली करताना चकलीच्या साच्यामध्ये साबुदाणा अडकत नाही. जसं जसं आपण यामध्ये पाणी टाकू तसं तसं हे पीठ फुलत जातं. छान असा मऊ मळून झाल्यानंतर अर्धा तास तो आणखी फुलण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे. तोपर्यंत मी 1 किलो बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहेत. चवीपुरते मीठ आपल्या आवडीनुसार. 10-12 मिरच्या मी मिक्सरवर बारीक करून घेतलेल्या आहेत. हे आपले बटाटे मॅश केलेले आणि ही भगर मी अर्धी वाटी शिजवून घेतलेली आहे आणि हे आपले साबुदाणा पीठ. त्यानंतर हे सर्व साहित्य मी एकत्र करत आहे. छान एकजीव असं करून घ्यायचं आहे. सर्व एकजीव झाल्यानंतर छान असं चकलीसाठी हे पीठ तयार झालेलं आहे. त्यानंतर एका पॉलिथिनवर आपल्याला हव्या तशा चकल्या टाकून घ्यायच्या आहेत आणि 2-3 दिवस त्या उन्हात वाळवत ठेवायच्या आहेत. अशा या झटपट होणाऱ्या साबुदाणा बटाटे चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तुम्हीही करून पहा आणि आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.